सुस्वागतम परत. तर तुम्हाला आमचं घर दाखवतो, गावचं घर. हे बघा, हे आमचं गावचं घर आहे, स्लॅब्स आहे पूर्ण. आमचं अंगण, तुळस. इथे समोर बघत तर हौद आहे, समोर खेळ्याची झाडं लावली आहे, बाहेर कंपाऊंड केलं आहे. तिथे घराच्या भोवती इथे वही बांधली गेली आहे. बघा, एक काटेरी कुंपण बोलू शकतो आपण, हे आपली गावठी कॅक्टस बोलू शकतात, टोकदार काटे दिसू शकतात तुम्हाला. तर हे गुरंढोरं किंवा आपली वांढरं बिंढरं कोण जनावर असेल तर हे आतमध्ये येऊन नाही म्हणून त्यासाठी हे बांधली जातात. आणि त्याच्यानंतर आम्ही ही आधीच हे चिऱ्यांचं पण कंपाऊंड केलं आहे. ते हळदीची पानं लावली आहेत, तर ही हळदीची पानं उकडीची मोदक किंवा करंजी आपण बनवतो ना बाप्पाच्या नैवेद्यासाठी, तर ही वापरली जातात, जेणेकरून छानसा सुगंध येतो आणि ही आरोग्यासाठी पण चांगली असतात. ते बाजूलाच जी मस्त झाडं फुलांची मस्त हे आले विविध प्रकारचे. चला तुम्हाला टेरेस पण दाखवतो आमचं, जिने सोडून आपण टेरेसला जाऊया. आमची गच्ची दाखवतो, लोखंडी गेट बांधला आहे जेणेकरून कोण प्राणी किंवा कुत्रा कोण जाऊ नये. गच्चीवरून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता आमच्या वाडीतला. हे भलं मोठं कलमाचं झाड आमच्या आजोबांच्या आधीपासून होतं आहे. आमची वाडीतली घर आजूबाजूला. आणि इथे पुढेच बाल्कनी आहे आणि वरून मस्त तुळस दिसतंय आणि अंगण. तर आता मी आलो आहे महापुरुषाकडे. हे मागे तुम्ही बघू शकतात महापुरुषाचं झाड आहे. श्री महापुरुष प्रसन्न, ओम नमः शिवाय. तर आमच्या वाडीतली महापुरुषाची जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते वार्षिक मे महिन्याच्या कालावधीमध्ये, तेव्हा इथे मग मस्त मंडप उभारलं जातं आणि इथे मग सत्यनारायणाची पूजा होते. आणि ह्या साईडला बाजूला तुम्ही बघू शकतात इथे आता सध्या भात लावला आहे, त्या मळ्यात पण नंतर कधीतरी मग असं चांगलं मंडप बांधून इथे महाप्रसादाचा आस्वाद घेतला जातो, म्हणजे इथे पंगत बसते आपली आणि महाप्रसाद दिला जातो. तुम्हाला आमची वाडी दाखवतो, हे बघा ही आमची वाडीतली घरं, राणी वाडी. बाजूबाजूला अशी घरं आहे जवळजवळ, त्यातून स्लॅबचीच घरं. ही आमची बावडी, बावडीला खारं पाणी आहे, गोड पाणी नाही. तर गौरी आवांच्या वेळी औसाच्या वेळी इथे गौर आपली पूजली जाते. हे आमचं वाळ, आमचा कट्टा म्हणू शकतो आम्ही सगळे वाडीतले पोरं इथे बसतो. जेव्हा मुंबईची आपली चाकरमानी आणि आपले जे नातेवाईक येतात भावंड भावकी, आम्ही सगळे इथे बसून मस्त गप्पा गजाली चालू असतात. आपण आता चालू आहे जेटीकडे. हा जेटीकडे पक्का रस्ता बांधलाय. आज जरा भरती आहे नदीला. आणि ही आमची जेटी. आणि बघा किती भली मोठी नदी आहे. तर बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही इथून पूजा झाल्यावर इथून असं आम्ही ह्या वाटेने जातो आणि तिथे मधोमध
आम्ही बाप्पांना विसर्जन करतो. तर कधी बोटी किंवा मोटर बोट येतात तर इथे थांबले जातात जेटीकडे. आणि तो मासे तो वाळ दाखवला, तो वाळ इथे जॉईंट होतो. तर कधीतरी रात्रीचे आम्ही पुरं इथे खेकडे पकडायला पण येतो कुर्ल्या पावसाळ्यात जेव्हा जास्त असतो तर रात्रीचे. आता आपण आलो आहोत काळभैरव मंदिरामध्ये. मूळ बघू शकतात काळभैरवचं मंदिर आपलं. मंदिराच्या इथे एक असं छोटासा ब्रिज बनलाय आणि इथे छोटा एक वहाळ आहे. मग आता पावसात एकदम भर पावसात पडला ना ते वहाळ पूर्ण भरलेलं असतं. मंदिराच्या शेजारी इथे गाडी फोर व्हीलर बाईक पार्क करण्यासाठी जागा पण आहे सविस्तर. चला मग आपण हातपाय धुवून घेऊया आणि मग दर्शन घेऊया. हे आपल्या काळभैरव यांचं मंदिर पूर्ण कवलारू आहे, एकदम पौराणिक. आपल्या देवदेवळीला इथे जत्रा असते तर जत्रेचे इथे आपल्या इथे असे स्टॉल असतात ह्या साईडला. हे दीपस्तंभ, हे समोर आपलं भक्त निवास आहे. आतमध्ये जाऊया आपण. दीर्वादेवीचं मंदिर आहे देवीचं. हे आकारी ब्राह्मणचं देऊळ, श्री वामन नाईक यांचं मंदिर, भगवान शंकराचे पिंड आहे. हे आपलं राणे मूळ समाधी. आणि आता आपण चालू आहे आपल्या महापुरुष बघू शकता किती भव्य झाड आहे. तर चला पाय पडवून घेऊया लवकर. श्री महापुरुष प्रसन्न. ही आपली तुळस. इथे आपले सगळे पूर्वज वंशिक आजोबा आपले. हे आहे चौक चारी चाळा. ते देव चुरमोर मंदिरात यायला ही एक पायवाट आहे. आता हे पावसामुळे एकदम भात शेती आणि सगळं रान उगवल्यामुळे जास्त दिसणार नाही तुम्हाला वाट. आणि ही आपली फोर व्हीलर आणि बाईक तुम्ही येत असाल वाहनाने तर ही वाट आहे मंदिराकडे यायला. Thank you.
आता मी आलो आहे मिडबाव ब्रिज. ही बघा मिडबावची नदी, आपला मिडबावचा ब्रिज. हा सरळ रस्ता आपला मिडबाव गावी जातो. तुम्हाला समोर दिसत असेल तर ही जेटी आहे आणि त्या साईडला एक जेटी आहे. तर पहिलं हा ब्रिज जेव्हा नव्हता तेव्हा आम्ही सगळे इथे हा बोटीनी इथे प्रवास करायचो ह्या जेटीतून त्या जेटीपर्यंत. तर ही दोन गावे त्या बोटीच्या निमित्ताने जोडली जात होती. मी काय खरेदी मिडबावचा बाजार असेल तर त्यासाठी त्या बोटीने आम्ही प्रवास करू शकत होतो. आणि आता हा ब्रिज झाल्यामुळे बरंच पडलं. तर आता आपण मिडबाव बाजारात जाऊ. तर चला मिडबावची खरेदी करूया. हा समोरचा रस्ता आपल्या मिडबाव बाजाराकडे जातो. तर चला जाऊया मग. मिडबावचा बाजार आपला आठवडी बुधवार आणि शनिवारी भरतो. इथून आपला बाजार सुरू झाला. ताजी फळं आहे, भाज्या. आपले माशांचा बाजार, मासोळी. कांदे, टोमॅटो 20 रुपये किलो. 20 रुपये. मिडबावचा रिक्षा स्टँड. जी लोक लांबून लांबून येतात तिथे थांबतात रिक्षासाठी आणि खरेदी करून मग आपल्या घरी परती प्रवासाला जातात.